नमस्कार, मी सारिका। विहंगावेद रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने कैरी वापरून केलेला सुका जवळा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर मी हे पॅन गरम करून घेतलं आहे। त्यात आपण हा एक वाटी मी जवळा घेतलेला आहे, स्वच्छ साफ करून तो आपण भाजून घ्यायचा। एक ते दोन मिनटं फक्त आपण परतायचं त्याला। जर असं रंग चेंज झाला म्हणजे समजायचं की तो व्यवस्थित असा भाजला गेला आहे। हे बघा अशा प्रकारे। आता हा जवळा आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये काढून घ्यायचा। तो थोडासा ओलसर नरमसुद्धा होईल आणि व्यवस्थित स्वच्छ धुतला जाईल, कारण की त्याच्यामध्ये माती वगैरे सगळं असतं ना, त्याच्यामुळे पाण्यात टाकून ठेवून द्यायचं त्याला। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। पुन्हा त्याच पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल आपलं चांगलं गरम झालं की ते आता मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलाय मी एक, तो व्यवस्थित असा लालसर नरम होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर या दोन हिरव्या मिरच्या त्यात घालायच्या आपण। मधून कट केलेल्या मिरच्या आहेत त्या, त्या सुद्धा व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या। त्यानंतर वापरायचा आपण अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला। व्यवस्थित असं मिक्स करून कांदा टोमॅटो व्यवस्थित असं नरम होऊन द्यायचं। एक मिनटं फक्त आपण वाफ काढून घेऊया। हे बघा अशा प्रकारे आपला टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित नरम झालाय। आता आपण त्याच्यात घालायचा एक चमचा मालवणी मसाला किंवा लाल तिखट तुमच्याकडे जो असेल तो। त्यानंतर अर्धा चमचा हळद, छान असं मिक्स करून घ्यायचं। पाव चमचा आपण, पाव चमचापेक्षा पण कमी आलं लसूण पेस्ट वापरणार आहे। छान असं मिक्स करून झालं की मसाला आहे ना खाली लागू नये व व्यवस्थित शिजावा म्हणून जर असं मी पाणी घालते। हे बघा अशा प्रकारे छान असे ग्रेव्हीसारखं होईल मग, आणि आपलं कांदा टोमॅटो व्यवस्थित असं शिजला जाईल आणि मसाला खाली लागणार नाही। आता 2 मिनटं फक्त आपण झाकण ठेवायचं। 2 मिनटं झालेली आहेत। हे बघा आपला मसाला किती छान असा तयार झाला आहे। आता ह्याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ। मीठ जर असं थोडंसं आधी कमीच घाला, कारण की सुक्या जवळ्यामध्ये सुद्धा मीठ असतं ना, त्याच्यामुळे मीठ व्यवस्थित वापरायचं। हे छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण हा जवळा जो मी पाण्यात भिजत घातला होता तो स्वच्छ 2 पाण्याने धुवून त्याचं पाणी काढून घेतलंय मी, आणि आता आपण ह्या मसाल्यामध्ये हा जवळा घालायचा। थोडंसं पाणी वापरणार आहे आणि हा छान जवळा मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचा। अशी अतिशय सोपी रेसिपी आहे ही आणि चवीला सुद्धा खूप भारी लागते। हे बघा अशा प्रकारे आपलं मिक्स झालंय। आता 2 ते 3 मिनटं छान असं वाफेवर शिजवून घ्यायचं। हे बघा जवळा आपला बघा मस्तपैकी शिजलाय। आता त्यात मी ह्या मस्त कैऱ्या वापरणार आहे। आता आंब्याचा सीझन आहे, कैरीचा सीझन आहे म्हणून या कैऱ्या वापरल्या। जर कैऱ्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कोकमसुद्धा वापरू शकता। आता व्यवस्थित परतून ह्याला 2 ते 3 मिनटं मी छान असं शिजवून घेणार। हे बघा अशा प्रकारे कैरी बघा आपली व्यवस्थित शिजली आहे, जवळासुद्धा शिजला आहे आपला व्यवस्थित। आता ह्याच्यावर आपण घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तयार आहे आपला कैरी घातलेला सुका जवळा। ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा।
चवीला खूप भारी लागते। आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।